या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सह प्रायोजक आहेत अॅक्रो सिस्टीम पुणे आजपासून राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर खोक्यावर खोके एकदम ओके घटनाबाह्य आणि कलंकित सरकारचा धिक्कार असो अशा आशयाचे पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाटायला आली अशी घोषणा लक्षवेधी ठरली अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आलं आहे नव्या मंत्र्यांची ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिल्यानंतर शोक प्रस्ताव मांडला गेला आणि विधानपरिषदेच्या सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यांवरून सभात्याग केला आहे आणि विधीमंडळांच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करून राज्य सरकारचा निषेध केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे अंबादास दानवे काँग्रेस आमदार नानासाहेब पटोले अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात सतेज पाटील जयश्री जाधव भाई जगताप राजूबाबा आवळे विश्वजित कदम पृथ्वीराज चव्हाण भास्कर जाधव यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर शहरातील प्रमुख चौकापैकी एक चौक, चौक असणाऱ्या सीपीआर चौकामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे सिग्नल यंत्रणा सुरळीत सुरू असताना देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे सीपीआर चौका नजिक असणाऱ्या टाउन हॉल इथल्या एस टी महामंडळाचे पिकअप शेड दुरुस्तीसाठी हटवण्यात आले आहे त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातील रुग्ण प्रवासी आणि मुख्यतः महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे पिकअप शेडच उपलब्ध नसल्याने हे प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रस्त्यावरच एसटीची वाट पाहत उभारतात यामुळे या बस या थांब्याजवळ येणारी एसटी रस्त्यातच थांबते त्यामुळे सीपीआर चौकात वाहतुकीचा फज्जा उडतोय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सीपीआर रुग्णालयात येणारे रुग्ण आणि प्रवाशांना पिकअप शेड अभावी पावसात उभे राहूनच लालपरीची वाट पाहावी लागती आहे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पिकअप शेड तात्काळ उभारण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत असताना एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी बहुतांश ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिकांची संख्या अधिक असते त्यामुळे या थांब्यावर एसटी बस येताच ती आपल्या गावी जाणारी आहे का हे विचारण्यासाठी काही लोक बस थांबण्यापूर्वीच रस्त्यावर धावतात त्यामुळे या ठिकाणी कोणती बस आली आहे याची माहिती देण्यासाठी कायमस्वरूपी वाहकाची नियुक्ती करणं गरजेचं आहे एखादा अपघात झाल्यानंतरच एस टी महामंडळाला जाग येणार का असा सवाल आता प्रवाशातून उपस्थित होतोय दुसरीकडे सीपीआर चौक हा शहरातील प्रमुख चौक असून ग्रामीण भागातून सीपीआर रुग्णालयात येणारे रुग्ण शासकीय कामांसाठी येणारे नागरिक आणि चाकरमान्यांनी हा चौक नेहमीच गजबजून गेलेला असतो त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं देखील या ठिकाणी जादा कर्मचारी तैनात करण्याची गरज आहे आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्या सोमवारी विविध धार्मिक पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली दीप अमावस्याच्या निमित्तानं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आकर्षक पूजा साकारण्यात आली आहे मंदिरातील समयी दिवे स्वच्छ करून गाभाऱ्यासह मंदिरात प्रज्वलित करण्यात आले होते त्यामुळे दिव्यांच्या लख प्रकाशात आई अंबाबाईचा गाभारा आणि परिसर उजळून निघाला दीप अमावस्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आज अधिक आणि श्रावण मासारंभ कृत्यारंभ निमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं देवस्थानचे वैदिक पुरोहित सुदाम सांगळे प्रमोद उपाध्याय पंकज दादरने ओंकार भोरे यांनी मंत्रसोरात दर्शदीप अमावस्या दीपपूजा आणि दीप, दीप, दीप प्रज्वलन विधी पार पाडला यावेळी व्यवस्थापक धर्मशास्त्र मार्गदर्शक उपस्थित होते वृत्त घेतलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केलं उजगाव तालुका करवीर येथे ज्येष्ठ आणि गरजूंना छत्रीवाटप समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर तालुका प्रमुख राजू यादव होते यादव यांच्या संकल्पनेतून वृद्ध आणि गरजू लोकांना शंभर छत्र्याचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शहरप्रमुख रवी किरण हिंगौले यांनी बोलताना तालुका प्रमुख राजीव यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पाहून भविष्यात हे सर्व ज्येष्ठ नागरिक समाजसेवा करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पाठीशी ठामपणे राहतील अशी भावना व्यक्त केली हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या युवा पिढीस धर्माचरण शिकून सुसंस्कृत पिढी घडवण्याचे आवाहन केले यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे उसगावचे उपसरपंच विराग करी दीपक रेडेकर दीपक पाटील विक्रम चौगले सुनील चौगले योगेश लोहार वसंतराव मोरे वैभव पाटील शरद माळी यासह शिवसैनिक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील नंदी पर्वत जैन आश्रम येथील जैन मुनी आचार्य एकशे आठ कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाली या हत्येच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील पट्टण कडोलीमध्ये जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला महाराजांची झालेली हत्या ही निंदनीय असून मुनी संत परंपरेला मोठा धक्का बसलाय महाराजांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासन आणि न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलण्याची नितांत गरज असल्याचं यावेळी जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं या मूक मोर्चामध्ये जैन समाजातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साठी पट्टणकडोलीहून विनोद शिंगे इचलगरंजी इथं वीरशेव लिंगायत माळी समाजाच्या वतीने श्री संत सावतामाळी महाराज यांची सातशे अठ्ठावीसावी समाधी महोत्सव आणि समाज मेळावा पार पडला यावेळी झालेल्या कार्यक्रमात समाज जनगणना पुस्तिकेचे प्रकाशन आवडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते संत सावतामाळी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला खासदार निवेदिता माने शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने रवी रजपुते माजी नगरसेवक युवराज माळी साधना माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी शहराध्यक्ष रमेश माळी दीपक माळी दत्ता माळी कुमार माळी यांच्यासह समाजातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तारान्यूसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आगारातून होणाऱ्या अपुऱ्या एस टी फेऱ्यामुळे शिरसे बर्गेवाडी कौल घोटवडे येथील प्रवासी आणि विद्यार्थ्यांची होत आहे फरफड राधानगरीहून येणारी एस टी प्रवाशांनी फुलं भरून येत असल्याने या ठिकाणच्या बस थांब्यावर थांबलेले विद्यार्थी आणि प्रवाशांना एस टीला बाय बाय करण्याची वेळ आली आहे एसटीमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राधानगरी आगारानं कुरुकली महाविद्यालयापर्यंत स्वतंत्र एसटी सेवा सुरू करावी अशी मागणी राधानगरी पंचायत समितीचे उपसभापती रवीश पाटील कौलवकर यांनी केली इचलकरंजीतील जैन बोर्डिंगच्या वतीनं वात्सल्य पावन वर्ष योग दोन हजार तेवीस चातुर्मास कलस्थापन महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवाला आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी उपस्थित राहून परमपूज्य निर्यापक श्रमक मुनिश्री एकशे आठ सिद्धांत सागरजी महाराज मुनिश्री नमी सागरजी महाराज मुनिश्री सुप्रभ सागरजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले यावेळी रवी आवाडे जैन बोर्डिंगचे चेअरमन रवींद्र पाटील सुभाष बलवान गुंडाप्पा रोजे उपरे मामा कुंतलाला पाटणी बाळासो चौगले यांच्यासह श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी इचलकरंजीहून विनोद शिंगे हातकनंगले इथं गेल्या एक महिन्यापासून प्रभारी तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे उपजिल्हा अधिकारी सुहास गाडे यांचा निरोप समारंभ हातकणंगले तहसीलदार कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाला यावेळी त्यांचा एक महिन्याचा कार्यकाळ उल्लेखनीय ठरला असून एक महिन्यात त्यांनी शासकीय अधिकारी नियोजन अतिक्रमण गौण खनिज अशा वेगवेगळ्या विषयांवरती चांगल्या पद्धतीनं काम केलं यावेळी त्यांचा सत्कार तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते करण्यात आला न्यूज साठी हातकणंगलेहून विनोद शिंगे हातकणंगले तालुक्यातील वडगाव इथल्या बुड गल्लीमध्ये एका पानपट्टीच्या दुकानात वडगाव पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात सुगंधी सुपारी आणि गुटखा जप्त केलाय यावेळी गुटखा आणि सुगंधी सुपारीचा साठा केल्याबद्दल दुकान चालकासह वडगाव पोलिसांनी एकाला ताब्यात एकालाय या कारवाईमुळे वडगाव परिसरातील गुटखा विक्रेते आणि गुटखा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान वडगाव परिसरात पुन्हा एकदा गुटख्याने तोंड वर काढल्याचं चित्र दिसत आहे तारा साठी हातकनंगिन विनोद शिंगे इचलकरंजीत प्रधानमंत्री जन औषध केंद्राचे उद्घाटन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी इचलकरंजी परिसरातील नागरिकांना अल्प दरात औषध पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेप्रमाणे प्रधानमंत्री जनऔषध योजनेचे शुभारंभ करण्यात आल्याची माहिती अशोक स्वामी यांनी बोलताना व्यक्त केली यावेळी मान्यवर तसेच या योजनेतील योजने योजने अनेक अधिकारी उपस्थित होते या योजनेमुळे इचलकरंजी परिसरातील नागरिकांना अल्प दरात औषध पुरवठा होणार आहे त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे तारा न्यूज साठी इचलकरंजी हून विनोद शिंगे आत्तनगले तालुक्यातील किनी गावामध्ये एका रात्री चोरट्यांनी सात ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे यामध्ये चोरट्यांनी पंचवीस हजारांची रोकड एक दुचाकी आणि सोन्या चांदीचे दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केलाय या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनास्थळी पोलिसांच्या सह ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात आला दरम्यान एका रात्री चोरट्याने के घरपुडी केल्याच्या घटनेने किनी परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय सध्या पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत हातकणंगले हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा मोहरम सण शांततेत पार पाडावा असं आवाहन हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांच्या वतीने करण्यात आलंय या संदर्भात हातकणंगले ता तालुक्यातील सर्वच ठिकाणी मुस्लिम समाजाच्या बैठका घेऊन मोहरम शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करून करण्यात यावे असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले उत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन झाल्यास गय केली जाणार नाही असा इशाराही पोलीस निरीक्षक तोंडले यांनी दिलाय तारान्यूजसाठी हातकणंगले होऊन विनोद शिंगे